सरकार किमान असलं पाहिजे ही मोदींनी शोधलेली गोष्ट नाही. 2004 ते 2014 या 10 वर्षांमध्ये खाजगीकरण होत नव्हतं असं म्हणणं आहे. याच्यामध्ये डावे लोक दुतोंडी भूमिका घेतात. बाहेर एक बोलतात, ठरावामध्ये दुसरं लिहितात, राज्य सरकारमध्ये असताना तिसरं करतात. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा एक नवी मुलाखत, तीसुद्धा खूप दिवसांनी स्टुडिओमधून. आणि आज आपण अर्थातच खूप दिवस ज्या विषयावर बोलायचं होतं, खूप प्रतिक्रिया येत होत्या, ते म्हणजे इकॉनॉमी या विषयावर बोलणार आहोत. विषय अर्थातच आत्ता शेतकरी बिलाचा जरी असला तरी ओव्हरऑलच मोदी सरकारचं जे धोरण आहे आणि त्याच्यात विशेषतः निर्गुंतवणुकीकरण असेल, बजेटमध्ये LIC आलं, अजून कित्येक मुद्दे आहेत, तर या सगळ्याविषयी आपण आज बोलणार आहोत. आणि आपल्याकडे यासाठी आज खास पाहुणे आलेले आहेत, डॉक्टर प्रदीप आपटे सर. सर, तुमचं मनापासून स्वागत. प्रदीप आपटे सर ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून तुम्ही त्यांचे लेख वाचले असतील. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, जागतिक संघटना अशा कित्येक एंटिटीजच्या वेगवेगळ्या कमिशन्सवरती ते होते. आत्ता ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं इमेरिटस प्रोफेसर आहेत. गोखले इन्स्टिट्यूटमध्येही ते कार्यरत आहेत आणि एक मोठा अनुभव असणारा, महाराष्ट्र राज्यातलं एक प्रमुख अर्थविषयक अर्थधोरण क्षेत्रातलं नाव असं सरांना मानलं जातं. सो सरांकडून आपण समजून घेणार आहोत भारत सरकारचं आर्थिक धोरण, त्याचे परिणाम वगैरे. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की सतत अशी चर्चा गेले कित्येक वर्ष, आत्ता त्याला तात्कालिक कारण शेतकरी धोरणाचं आहे, त्याच्या आधी बजेट होतं, की या सरकारचं एकूणातच सगळं निर्गुंतवणुकीकरण करण्याचं धोरण आहे, विशेषतः इकॉनॉमिक्स पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये त्या धोरणावरून हे सरकार चालतं, हे कितपत खरं आहे आणि हे असं धोरण असेल तर योग्य आहे का? हा प्रश्न वाटतो तेवढा छोटा नाही, याच्यावरती कारण याला खूप पैलू आहेत आणि खूप बाजू आहेत. पहिली गोष्ट अशी की हा प्रश्न लोकांच्या मनात डोकावतो तो मुख्यतः निर्गुंतवणूक म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतात त्याच्या संदर्भात बऱ्याचदा याचा उल्लेख होतो. पण याची जर आपण प्रत्यक्षात पार्श्वभूमी बघितली तर ती पार्श्वभूमी खरं तर या मोदी सरकारपुरती बिलकुल मर्यादित नाही. सरकारनं जी काही गुंतवणूक केलेली आहे आत्तापर्यंत, विशेष करून उद्योगांमध्ये, त्याच्याबद्दलचं हे धोरण आहे. पण याच्याशी संबंधित अनेक जे काही समज गैरसमज या गुंतवणूक सरकारनं करणं आणि त्या गुंतवणुकीतून बाहेर पडणं याच्याबद्दलच्या ज्या काही कल्पना आहेत, त्या कल्पना बऱ्याचशा गोंधळजनक आहेत. म्हणून जरा थोडासा इतिहास सांगतो. पहिली गोष्ट अशी की भारत सरकार स्वातंत्र्यानंतर फार मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक करण्याच्या मागं का लागलं, तर याचं फार स्पष्ट लिहिलेलं कारण हे आपल्याला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यामध्ये सापडतं आणि तो मसुदा बहुंशी प्रफुल्लचंद्र महालुंबीस यांनी लिहिलेला आहे. त्यात सांगितलेली जे उद्दिष्ट आहे की सरकारी मालकीचे उद्योग का आपण काढतो आहोत, याचं सरळ सोपं पहिलं कारण म्हणजे भारत हा तेव्हा फार मागासलेला, मुख्यतः शेतीवर अवलंबून असलेला आणि फक्त पारंपरिक व्यवसायाचं प्राबल्य असलेला असा देश होता. एखाद्या इतक्या मागास असलेल्या शेतीप्रधान देशाला उद्योगप्रधान देश कसं बनवायचं, त्याच्या अर्थव्यवस्थेचं हे रूपांतरण कसं करायचं आणि त्याच्यासाठी लागणारी जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक कुठून उभी करायची असा प्रश्न होता. आणि हा प्रश्न फक्त भारत सरकारला तेव्हा पडला होता असं नाही, अनेक देशांना हा वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यांवरती हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्यावेळेला त्याचं एक उत्तर सापडलं आहे, आणि ते उत्तर पहिल्यांदा कुठल्या तरी कम्युनिस्ट राष्ट्राने वगैरे सापडलं असं बिलकुल नाही. किंबहुना जर्मनीमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा आणि फार मोठ्या भागामध्ये पूर्व युरोपमध्ये देखील या विचाराचा उद्भव झाला. एक अलेक्झांडर गेर्शेनक्रॉन नावाचा मोठा इकॉनॉमिक हिस्टोरियन आहे, त्यांना असं दाखवलं आहे की जितका देश मागास तितक्या प्रमाणात त्याची औद्योगिकता वाढवण्याची, उद्योग प्रवणता वाढवण्याची आकांक्षा मोठी, जितकी आकांक्षा मोठी तितकी भांडवलाची गरज मोठी, आणि ती भांडवलाची गरज भागवणं हे त्या अर्थव्यवस्थेच्या बचतीतून बऱ्याचदा शक्य नसतं. मग ही जी काही तूट पडते ती कुठून भरून काढायची, याचं एक उत्तर बऱ्याचदा येतं ते म्हणजे इतर कोणी नाही तर सरकारनं काहीतरी करून ही तूट भरून काढावी. याच्यामुळे सरकारी गुंतवणुकीचा फार मोठ्या प्रमाणावर बोलबाला अशा अर्थव्यवस्थेच्या अशा टप्प्यांवरती होतो.
हे त्यांनी चांगलं फार सप्रमाण करून दाखवलं. इकॉनॉमिक बॅकवर्डनेस इन हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह नावचं त्याचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे वाचायला मिळेल. आपण पण त्याचंच एक उदाहरण आहोत. आणि पंचवार्षिक योजनेचा, ज्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याचा मी उल्लेख केला, त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की जर आपण त्यावेळेला एकूण भारतामध्ये बचतीचं प्रमाण उत्पन्नाच्या 10% होतं कसं बसं, त्या काळामध्ये एकूण ज्याला आपण बँकिंग क्षेत्र म्हणतो, म्हणजे बँकेच्या डिपॉझिटच्या स्वरूपात बचत करण्याची सवय असणारे फार थोडे लोक होते. त्याहीपेक्षा अगदीच तुटपुंजे, अगदीच तुरळक लोक होते की जे प्रत्यक्ष शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायचे. म्हणजे बचतीचं रूपांतर कुठल्या तरी उद्योगाच्या गुंतवणुकीमध्ये व्हावं याच्यासाठी लागणारे म्हणून जे काही प्रवाह असतात ते अगदी क्षीण होते. मग याच्यावरतीच जर सत्ता आपण अवलंबून राहिलो तर आपल्याला किती काळ लागेल औद्योगिक विकास साधायला? मग तो जलद साधायचा तर काय करायला पाहिजे? तर त्याचं उत्तर जे गैरसरकारनं दाखवलंय ऐतिहासिकदृष्ट्या नेहमी प्रत्येक समाजाला वाटतं ते असं की सरकारनं याच्यात करावं. कारण सरकारकडे एकतर फार मोठ्या प्रमाणात भांडवल उभी करण्याची क्षमता असते एक कराच्या रूपानं, दुसरं सरकार स्वतःच्याच मध्यवर्ती बँकांकडून किंवा अन्य मार्गातून जे कर्ज उभं करू शकतं, आणि सरकारी कर्ज आहे म्हणून ते कर्ज देणारे पण कर्ज जास्त राजीखुशीनं देतात. उरलेल्यांच्याबद्दल त्यांना भीती असते बुडेल का, अशी सरकारबद्दल भीती तुलनेनं कमी असते. म्हणून निदान कर्ज रूपानं कमी ना, सरकारची ही लागणारी भांडवलाची गरज भागवायची क्षमता मोठी आहे, म्हणून हा सर्व भांडवल उभारणीचा उद्योग सरकारनं करावा. आता भांडवल सरकारनं उभं करायचं आणि ते कोणाला तरी वापरायला द्यायचं, त्यानं बुडवलं तर काय, तर मग तो उद्योग सरकारनं स्वतःच चालवायचा. आता याचं एक दुसरं कारण असं होतं की अशा प्रकारची जी उद्योगांची आपल्याला रचना पाहिजे होती त्या प्रकारचे उद्योग काढणारे लोक अजिबात नव्हते असं नाही, भारतामध्ये तुलनेनं चांगल्यापैकी मोठे उद्योजक पण होते. पण ज्या प्रमाणावरती आपल्याला हे रूपांतरण घडवायचं होतं ते प्रमाण त्यांच्याकडून भागेल इतकं मोठं नव्हतं. म्हणून सरकारांनी याच्यात पडावं या विचारातून या तथाकथित सार्वजनिक क्षेत्रातील औद्योगिक कंपन्यांचा उदय झाला. त्यांच्याकडून अपेक्षा काय होती हे पण त्या मसुद्यात जरा नीट काळजीपूर्वक डोळे उघडून वाचावं. त्याच्यात अपेक्षा अशी आहे की सरकारनं याच्यामध्ये गुंतवणूक करावी आणि या गुंतवणुकीतून मिळणारा जो काही लाभ आहे, जो काही परतावा आहे, तो परतावा इतपत मोठा असावा की त्या त्या उद्योगांची पुढची वाढ त्या आलेल्या परताव्यातून, म्हणजे त्यांना मिळालेल्या नफ्यातून करता येईल. एवढंच नव्हे तर सरकारनं कर्जावर दिलेल्या भांडवलावरचं व्याज अधिक सरकारनं मिळालेल्या नफ्यातून मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड इतपत नफा त्यांनी कमवावा अशी त्यात अपेक्षा आहे. हे सांगायचं कारण असं, लोकांना असं वाटतं की सार्वजनिक क्षेत्रातला उद्योग म्हणजे तो नफ्यासाठी नसतो, तो फक्त लोककल्याणार्थ असतो. म्हणजे काय कोणाला माहिती नसतं. लोकांना असं वाटतं की सरकारनं काढलं म्हणजे कोणाचं तरी कल्याण होतंय, म्हणजे लोकांचं कल्याण होतंय, असं बिलकुल नाही. सरकारनं नफा कमवावा, इतपत नफा कमवावा, त्याच्या 3 अटी आहेत: व्याज मिळावं, लाभांश मिळावा आणि त्या उद्योगाच्या वाढीसाठी लागणारा पुढचा भांडवलाचा जो काही गरजेचा प्रवाह असेल तो पण त्यातून तयार व्हावा. या अपेक्षेनं हे उद्योग काढलेत असं या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यात या शब्दात लिहिलेलं आहे. त्यामुळे सरकारनं नफेखोरी करू नये असं यात अभिप्रेत नाही. उलट हा उद्योग नवीन आहे, किंबहुना एकमेव स्वरूपाचा आहे, त्यामुळे एक प्रकारची अनुच्छेद त्याच्यामध्ये मक्तेदारी आहे. त्यामुळे याच्यातून सरकारला भरपूर परतावा मिळणार आहे, भरपूर लाभ मिळणार आहे, भरपूर नफा असणार आहे. त्याची गुंतवणूक करून आपण उद्योगाचा जो काही झपाटा आहे तो वाढवायचा आणि जास्त झपाट्यानं औद्योगिक राष्ट्र व्हायचं या आशेनं केलेली ही योजना होती. पण याच्यामध्ये एक तिढा होता. तिढा काय होता? सरकारनं भांडवल घालायचं पण ते दुसऱ्याकडे द्यायचं ते कशाच्या भरोशावर? सरकारनं स्वतःच चालवलं तर काय हरकत आहे? तर सरकारनं चालवायचं म्हटलं तर हरकत काही नाही. सरकारनं चालवायला असे अनेक उद्योग असतात की ज्या गोष्टी फक्त सरकारच करतं असं अर्थशास्त्रात गृहीत धरलेलं आहे. लोकांना बऱ्याचदा माहिती नसतं, ते म्हणतात ॲडम स्मिथ म्हणत होता की फक्त फ्री मार्केट इकॉनॉमी आहे सरकार, असं बिलकुल स्मिथनं म्हटलेलं नाही. नीट पुस्तक जर वाचलं त्याचं, वेल्थ ऑफ नेशन्स, तर त्याच्यामध्ये नॅचरल फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणून जी यादी दिली आहे ती यादी जर तुम्ही वाचली तर असं लक्षात येईल की कुठलाही अर्थशास्त्र असं म्हणत नाही की सरकार शून्य असलं पाहिजे. सरकार किमान असलं पाहिजे ही मोदींनी शोधलेली गोष्ट नाही. मिनिमम गव्हर्नन्स म्हणा, अजून कुठल्या भाषेत म्हणा, सरकार किमान का असलं पाहिजे? कारण सरकार मूळ त्याची जी मूलभूत कामं आहेत त्याच्या भूतापासून जास्त लांब जाऊ नये म्हणून सरकारनं किमान करावं.
कारण सरकारचा मूळ उद्देश काय आहे, सरकारचा मूळ उद्देश सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे कायदा सुव्यवस्था, तिसरी न्याय, दुसरी न्यायव्यवस्था, तिसरी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं, आणि चौथी म्हणजे अन्य परकीय शक्तींपासून जर समजा आक्रमणाची भीती असेल तर त्यापासून देशाचं संरक्षण करणं. काही काळ लोकांना पूर्वी असं 50-60 वर्षापूर्वी वाटत होतं की आता झपाट्यानं देश देशांच्या सीमा निघून जाणार आहेत वगैरे, हे सर्व जे स्वप्न होतं ते स्वप्न आता नाही खरं हे लोकांना पुरेसं कळतं. त्यामुळे संरक्षण नावाच्या गोष्टीवरती खर्च करावाच लागतो. ही चार मुख्य कार्य वगळता कोणतं आर्थिक कार्य सरकारच्या दृष्टीनं महत्त्वाचं? तर ज्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर समाजाचा आर्थिक घडामोडी करण्याचा, व्यवसाय करण्याचा, उलाढाल करण्याचा जो वेग आहे, जी क्षमता आहे ती फार उंचावते. पण त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक इतकी मोठी आहे की त्याचा परतावा हा 10 वर्षात येत नाही, तो 100 वर्षापर्यंत चालू राहतो. आता ही गुंतवणूक खाजगी क्षेत्राकडून होणार नाही म्हणून ती करायची नाही का? तर तसं करू नये, तर त्याच्याऐवजी ती सरकारनं करावी असं सुद्धा लिहिलेलं आहे त्या स्मिथच्या पुस्तकामध्ये, की ज्याच्यामध्ये 30-40 वर्षानंतर एक ब्रिज बांधला, ब्रिज 100 वर्ष राहणार आहे, पण ब्रिजची जी काही खर्च आहे तो 30 वर्षामध्ये येईलच असं काही खात्री देता येत नाही. काही बाबतीत जिथे येत असेल तिथे टोल लावून गोळा करता येतो, येत नाही तिथल्या लोकांना संपर्कात राहू नका म्हटलं तर तिथला व्यापार उदीन थंडावतो, तर तो चालू राहाव्याच्यासाठी केलेली गुंतवणूक आहे, ती कालांतरानं मरून निघेल. असे सर्व कारणांसाठी जे काही सरकार अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतं आणि गुंतवणूक करतं तो नैसर्गिक भाग वगळता आपण फार मोठ्या जलद गतीनं सबळ औद्योगिक राष्ट्र व्हावं या आकांक्षापोटी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी औद्योगिक गुंतवणुकीचे प्रकल्प आले. आता याच्यात अडचण जी होती ती ही होती की उद्योग चालवण्यासाठी लागणारं कौशल्य, त्याच्यासाठी असलेलं ज्ञान, विशेषतः बाजारपेठेचं ज्ञान, आणि काय केलं तर हा उद्योग जास्त चांगला चालेल, कसा चांगला चालेल, कमी खर्चात कसा चालेल, जास्त खपानं कसा चालेल, ह्याच्यासाठी करायच्या ज्या गोष्टी असतात ह्या कधी सरासरी ज्याला आपण प्रशासन म्हणतो सामान्य सेवांमधलं ह्या अधिकाऱ्यांच्या कक्षेबाहेरच्या असतात. तर त्यांचं स्वतःची मानसिक ठेवण चौकट त्या प्रकारची नसते, त्यामुळे हे कौशल्य कुठून आणायचं हा एक, ही एक बाजू, कारण ती सरकारकडे बऱ्याचदा सहजी नसते. दुसरी बाजू अशी की असं करताना जर समजा 4 ठिकाणी अपयश आलं, तोटा झाला, कोणाला याच्यामध्ये जबाबदार धरायचं? त्यामुळे याच्यामध्ये पेच असा उद्भवतो की सरकारनं गुंतवणूक तर करायची, म्हटलं तर लाभासाठीच करायची, पण लाभ झाला नाही तर पैसा वापरला तो कोणाचा? तर तो सरकारचा, म्हणजे खरं तर सगळ्या सामान्य जनतेचा पैसा. मग त्याच्यामध्ये जर तोटा झाला तर मग कोणाचा गळा पकडायचा असा प्रश्न येतो. या प्रश्नाला पहिल्यांदा वाचा फोडली ती गोरवाला कमिटी रिपोर्टनं 1953 साली, जे 56 सालच्या अगोदरच जेव्हा ही चर्चा सुरू झाली की सरकारनं गुंतवणूक करावी, त्यावेळेला त्यांनी हे दाखवून दिलं की याच्यामध्ये येणारा पेच असा आहे. आणि एडी गोरवाला हे स्वतः चांगले मोठे सनदी अधिकारी होते, फार हुशार होते, निष्णात होते. त्यांनी लिहिलेल्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं दाखवून दिलं की सरकारला आता याच्यापुढं हा ज्याला द्वंद्व म्हणा, पेच म्हणा, ज्याला डिलेमा म्हणतात, दोन्ही बाजूंनी आपल्याला तोल सांभाळायचा आहे, अशी परिस्थिती कशात येणार? तर त्याला अकाउंटेबिलिटी, कारण पैसा सगळ्यांचा आहे आणि तुम्ही वापरताय, तर त्याचा गैरवापर होत नाही ना, बरोबर वापर होतो ना, त्याच उद्देशासाठी होतो ना, त्यासाठी जे केलं ते त्या उद्देशाला धरून होतं की नाही, या प्रकारची जी काही काळजी घ्यायची ती अकाउंटेबिलिटी. पण त्याचा एक उद्देश काय आहे? एक उद्देश याच्यातून पुरेसा परतावा मिळणं आहे, त्याच्यातून पुरेसं वर्कड तयार होणं आहे. हे वर्कड तयार व्हायचं तर त्याला त्या धंद्याच्या स्वतःच्या तर्कानं जायला पाहिजे. म्हणजे एकीकडे त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या कौशल्याला पाहिजे तेवढी स्वायत्तता तर दिली पाहिजे, पण ती स्वायत्तता अशी वापरली गेली पाहिजे की ज्याच्यामुळे ही जबाबदारीचे जे भार आहे सुटता कामा नये. याला अकाउंटेबिलिटी वर्सेस ऑटोनॉमी असं म्हणतात. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्त, कशाबद्दल स्वायत्त? तर व्यावसायिक उद्देशांबद्दल, धोरणाबद्दल आणि वर्तणुकीबद्दलचं स्वायत्त, असा पेच याच्यामध्ये अंतर्भूत आहे. हा पेच कसा सोडवायचा याच्यासाठी देखील काही गोष्टी आपण केल्या. उदाहरणार्थ असे उद्योग जे आहेत त्या उद्योगांच्या रोजच्या दैनंदिन व्यवहारिक गोष्टींबद्दल संसदेमध्ये प्रश्न विचारायचे नाहीत. अच्छा, जे काही जर प्रश्न असतील तर संसदेची एक वेगळी समिती असेल, त्या समितीकडे ते प्रश्न नोंदवायचे, वाटलं तर ती समिती जाऊन तिथं चौकशी करेल. पण कोणीतरी उठायचं आणि म्हणायचं की या माणसाला टेंडर कशासाठी दिलं
कारण सरकारी मालकीचा उद्योग आहे, सरकारी मालकीचा उद्योग आहे म्हणजे त्याच्याबद्दल संसदेत प्रश्न विचारता यायला पाहिजे. ही जी सर्व COPU म्हणजे कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग म्हणून जी तयार झाली ही या द्वंद्वाची सोडवणूक करण्यासाठी म्हणून तयार झाली. त्यामुळे हे द्वंद्व जुनंच आहे, सर्वत्र आहे, जागतिक आहे, सर्वत्र या प्रकारच्या कसरतीला तोंड द्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये होतं असं की कधी एकदा या बाजूला किंवा त्या बाजूला असं पारडं झुकत राहतं. जेव्हा असं होतं की व्यावसायिक यश हे पाहिजे ते मिळत नाही आहे, याचं कारण जसा तो व्यवसाय चालवायला पाहिजे तसा तो सरकारकडून चालवला जात नाही. कारण इथे सरकार हे नेहमीचं सरकार नाही, ते गुंतवणूकदार म्हणून उभं असलेलं सरकार आहे. आणि त्या गुंतवणूकदारानं काय केलं पाहिजे तर गुंतवणुकीवरती मिळणारं वर्कड वाढवलं पाहिजे, त्याच्यासाठी लागणाऱ्या हर गोष्टी झपाट्यानं केल्या पाहिजेत, झटून केल्या पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांना जर समजा हे करायला सांगितलं तर ते काय करतील, तर ते नियमावरती बोट ठेवतील. ते म्हणतील अगोदर हे बघा, अगोदर हे बघा. कारण काय, कारण मग नंतर कोणतरी प्रश्न विचारेल आणि माझा त्याच्यामध्ये हात अडकेल. तर मी सुरक्षित राहण्यासाठी म्हणून जो निर्णय एक दिवसात घ्यायचा त्यासाठी आपण एक वर्ष लागायला लागतं. म्हणजे मग काय होतं की ज्याच्यासाठी व्यवसाय काढलाय त्या व्यवसायाच्या मुख्य हेतूला हरताळ फासला जातो. हा जो काही पेच आहे, हा पेच हा सर्व सार्वजनिक उद्योगांमध्ये या ना त्या रीतीनं सतत असतो, उभा राहतो. त्यामुळे सरकारला याच्याबद्दल एक असा निर्णय घ्यायला लागतो की आपण हे सुरू कशासाठी केलं, तर वर्कड मिळण्यासाठी. वर्कड कशासाठी पाहिजे होतं, असे व्यवसाय वाढवण्यासाठी लागणारं भांडवल वाढवण्यासाठी म्हणून. पण आपल्याला तो व्यवसाय तर येत नाही चालवता कोणत्या ना कोणत्या कारणानं असेल, तर मग काय करायचं, तर तो करण्यासाठी म्हणून जे जे व्यावसायिकदृष्ट्या योग्य असतं ते करायचं. आता उदाहरणार्थ तर असं लक्षात आलं की तांत्रिकदृष्ट्या एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे पण ते पुरवणारी जी व्यक्ती आहे ती खाजगी आहे, आणि ते खाजगी व्यक्तीला जर आपण या प्रकारची आमिष दाखवली नाहीत किंवा या प्रकारची किंमत दिली नाही तर आपल्याला ते मिळणार नाही, तर मग काय करायला पाहिजे व्यवसायाच्या दृष्टीनं, तर त्या प्रकारचं आमिष दिलं पाहिजे, त्या प्रकारची किंमत मोजली पाहिजे. असे सर्व द्वंद्वात्मक प्रश्न याच्यातून उद्भवतात. म्हणून सरकारी मालकीचे जे कारखाने आहेत ते तोट्यात जाणं हे तहआयातपणे चालू राहावं अशी परिस्थिती नसते, अशा अपेक्षेनं ते काढले नव्हते, कधीही काढले जात नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं. दुसरं, खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यांच्यामध्ये सरकारी गुंतवणुकीखेरीज देखील, म्हणजे स्वतःच सरकारनं ते काम करणं अशी जबाबदारी नसलेले देखील अनेक प्रसंग असतात. किंबहुना ब्रिटिश सरकारनं इथे ज्या प्रकारची पद्धत राबवली त्याच्या अगोदर देखील तिथे काही प्रमाणात राबवली जात होती, फक्त ब्रिटिशांनीच ती आणली होती असं नाही, पण ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात राबवली. उदाहरणार्थ PWD सारखं डिपार्टमेंट घ्या, सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व बांधकामं स्वतः करतं का, नाही करत. बांधकामातली प्रत्येक गोष्ट स्वतः करतं का, नाही करत. काय करतात, कंत्राटदार नेमतात, कंत्राटदारांमार्फत ते करून घेतात. आता कंत्राटदार नेमताना किंवा त्यांचे पैसे ठरवताना गैरव्यवहार होऊ शकतो का, होऊ शकतो, पण ती पद्धत देखील पुरेशी चालली म्हणून आज अनेक धरणं दिसतात. इथल्या पुण्यातल्या खडकवासला धरणापासून अनेक कंत्राटदार होते, आपले अनेक मोठे मोठे पुढारी देखील कंत्राटदार होते. महात्मा फुले देखील उदाहरणार्थ सरकारी कंत्राटीची कामं करायचे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीनं काम करणार म्हणजे खाजगी क्षेत्राशी संबंध येणार, मग सरकारला खाजगी क्षेत्र अस्पर्श असलं पाहिजे आणि जे जे सरकारनं लागतं ते सरकारनंच केलं पाहिजे असा कुठं नियम नाही आणि असा नियम व्यवहार्यसुद्धा नाही. त्यामुळे हा देखील सरकारच्या कामकाजामधला खाजगी क्षेत्राचा वाटा असलेला भाग असतो आणि तो पूर्णतः कधी टाळता येत नाही आणि टाळू नये, त्यात काही शहाणपणा नाही. म्हणून ह्या प्रश्नाचा विचार करताना निर्गुंतवणुकीचा प्रश्न कुठे येतो की आपण ज्या उद्देशानं हा कारखाना काढला तो उद्देश सफल झाला का, तो वर्कड मिळाली का, आपण त्या उद्योगामध्ये यशस्वी ठरलो का, जर ठरलो नसेल तर का नाही ठरलो, तोटा कशामुळे येतो आहे, म्हणजे जो जी प्रकल्पाची आखणी केली होती त्याच्यामधल्या अपेक्षा चुकीच्या होत्या का, त्याच्यामधले अंदाज चुकीचे होते का, ते वर्तवलेल्या अंदाजानुसार कामकाज झालं नाही किंवा खर्च झाला नाही म्हणून तोटा आला का, असे अनेक प्रश्न त्याच्याशी निगडीत असतात. आणि हे प्रश्न विचारणं आणि जर असं लक्षात आलं की हे आपल्या पलीकडचं काम आहे, हे सगळं आपण करायची गरज नाही, हे जसजसं लक्षात येतं तसतसं त्यावेळेला त्या प्रकारचा व्यावसायिक निर्णय घ्यायला लागतो. जे अगोदर गुंतवणूक केली म्हणजे कायमची ती सगळी गुंतवणूक आपण चालू ठेवली पाहिजे असं नाही आहे त्याच्यामध्ये. आता त्याचं एक लक्षणीय उदाहरण आपण ध्यानात घेऊया. मारुती नावाची जी कार आपल्याकडे एवढी लोकप्रिय आहे, आता सर्वात मोठी कंपनी आहे ती, ही सुरू झाली ती एका पुढाऱ्याच्या नावं घेऊन सांगायची तर संजय गांधींच्या स्वतःच्या प्रेरणेपोटी, स्वतःच्या उद्देशापोटी.
पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी काय म्हणायचं त्याला गैरव्यवहारांनी माखलेल्या होत्या. मग त्याच्यावरती एक रिपोर्ट आला आणि शेवटी असं ठरलं की हा व्यवसाय सरकारनंच चालवायचा, सरकारनं चालवायचा. मग सरकारबरोबर ही गाडी तयार करायचं कौशल्य कोण देणार होतं? तर सुझुकी या कंपनीला आपण घेतलं. आणि मग त्यावेळेला ती कंपनी कोण कशा मालकीची होती? 49% सुझुकी, 51% गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अशी मारुती आली. ती मारुती आज रस्तोरस्ती धावती आहे. त्या मारुतीची 10 ठिकाणी सेंटर आहेत. कालांतरानं असं व्हायला लागलं की आता मारुतीतनं पुरेसा नफा मिळाला आहे, पण ह्या बाजारपेठ तर रुंदावती आहे, मग काय करावं? दुसऱ्या कोणाला त्याचा परवाना द्यावा की नाही? खुद्द ही सरकारी कंपनी दुसऱ्या कोणाला परवाना द्यायला तयार नव्हती, कारण त्यांची मक्तेदारी होती. होंडाचं काही कंपन्यांचं टाटाशी झालेलं 86-87 झालचं बोलणं ते प्रत्यक्षात फलद्रूप झालं नाही. पण नंतर असं लक्षात यायला लागलं की आता हा व्यवसाय सरकारनं चालवा, आज असं याच्यात काही नाही, त्याच्यातून बाहेर पडावं. कशासाठी बाहेर पडावं? किती प्रमाणात बाहेर पडावं? केव्हा बाहेर पडावं? कोणत्या किमतीला बाहेर पडावं? हे जे प्रश्न आहेत ना, ह्या प्रश्नांची देखील एकमेव उत्तरं नसतात. ती त्या त्या एकेका केसभोवती, त्या त्या वस्तूच्या बाजारपेठेभोवती फिरतात. सर्व सार्वजनिक कंपन्या नेहमीच वाईट करत आल्या का? नाही, काही सार्वजनिक कंपन्या चांगलं काम करत आल्या, कारण त्या प्रकारचं वातावरण हे मुख्यतः व्यवसायाभिमुख वातावरण असलेल्या काही कंपन्या होत्या. उदाहरणार्थ एच एम टी खेरीज दुसरं कुठलं घड्याळ नव्हतं. पण ते त्या काळात जेव्हा एच एम टी ही यशस्वी कंपनी म्हणून चालत होती, त्यावेळचे एस एम पाटील, त्यांनी लिहिलेली पुस्तकं पण आहेत ती वाचा, यांना टी ए पै नावाचे जे मंत्री होते त्यांचा वरद असतो होता, त्यांचा संरक्षण होतं म्हणून ते व्यावसायिक पद्धतीनं काम करत होतो. टी ए पै चित्रातून बाजूला झाले आणि मग एच एम टीवरती त्यांना नको असलेल्या काही प्रकल्पांची कर्ज बोडक्यावरती घ्यायला लागली, ती डोक्यावरती कर्ज मागवता एच एम टी बुडली. त्यामुळे एखादी व्यावसायिक कंपनी जशी बुडते तशी सरकारी कंपनीही बुडू शकते. त्यामुळे निर्गुंतवणूक म्हणजे काय? तर सरकारनं याच्यात कशासाठी गुंतवणूक केली आहे? बऱ्याचदा सरकार नफ्यासाठी गुंतवणूक करतं असं जाहीर बोलण्याची आपल्याकडे आपणच करून घेतलेली चोरी आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी की सरकारला पैसे पाहिजेत. आणि 1982 नंतर सरकारची स्वतःची वित्तीय परिस्थिती उत्तरोत्तर नाजूक, जी इतकी नाजूक होत गेली आहे की सरकारला मोठ्या प्रमाणात रोजचा खर्च चालवायला देखील कर्ज घ्यावा लागतं. त्यामुळे भांडवली खर्चासाठीचं कर्ज ही वेगळी बाब. एकूण आज जी कर्जाची उचलणूक जी सरकार करतं त्याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात महसुली तूट भागवण्यासाठी, म्हणजे रोजचा व्यवहार चालवण्यासाठी, सरकारची चूल पेटती राहण्यासाठी म्हणून जे करावं लागतं त्याचं कर्जच एवढं मोठं आहे. त्यामुळे या कंपन्यातून मिळालेला नफा आणि व्याजातून सरकारची जी काही कर लावण्याची गरज आहे ती कमी होईल अशी अपेक्षा त्यात जी व्यक्त केली होती दुसऱ्या पंचवर्षीय योजनेच्या आसपास, ती तर सपशेल फोल ठरली. त्यामुळे विकण्याची वेळ आली याचं कारण मुख्यतः सरकारचं यातलं अपयश आहे दोन्ही बाबींमधलं. एक, सरकार स्वतःचा महसुली तूट रोखू शकत नाही, त्या रीतीनं कर महसूल गोळा करू शकत नाही, त्यांना अभिप्रेत असलेला नफा आणि व्याजाचा प्रमाणातला जो काही परतावा आहे तो या कंपन्या देऊ शकत नाहीत. मग करायचं काय? तर या कंपन्या अधिक बऱ्या रीतीनं चालता यावील अशा बेतानं सरकारनं त्या कंपन्यातून माघार घ्यायची, दुसऱ्या कोणाशी तरी त्याच्याबद्दल कोलॅबोरेशन करायचं हा एक मार्ग, किंवा तो व्यवसाय जो आहे तो व्यवसाय त्याची आत्ताची पात्रता काय आहे, त्याचं रूपांतर करायला कोणी तयार आहे का? काही नाही तर सरकारची त्या कारखान्याची जागा असते, काही यंत्रसामुग्री असते, त्यांच्याकडे असलेलं काय मानवी कौशल्य असतं ते कौशल्य असतं, याचं मूल्यमापन करून कोणी जर ती कंपनी अख्खी विकत घेत असेल तर ती कंपनी विकून टाकावी. त्यामुळे अगदी दोन वेगवेगळ्या टोकांमध्ये या निर्गुंतवणुकीचा विचार होतो. निर्गुंतवणूक ही फक्त एक ठराविक फॉर्म्युला असलेली गोष्ट नाही, आणि ह्याची चर्चा उघडपणानं, अधिकाधिक उघडपणानं, स्पष्टपणानं ही 1995 पासून सुरू झाली. 1997 साली चिदंबरम, जे आज काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत आणि आता विरोधी पक्षात आहेत, त्यावेळेला धोरणकर्ते होते, त्यावेळेला त्यांनी कृष्णमूर्तींच्या अध्यक्षतेखाली डायव्हेस्टमेंटसाठी एक कमिशन नेमलं. या कमिशननं जवळपास 70 कंपन्या अशा शोधून काढल्या, जवळपास 215 कंपन्या माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा होत्या, की या कंपन्या सरकारनं चालवावं असं त्यात काही नाही, त्यामुळे त्याच्यातून सरकारनं माघार घ्यावी आणि तो उद्योग गुंडाळावा, कारण तो तोट्यातला उद्योग आहे हे मुख्य कारण. दुसरं, त्याच्यामधून फार मोठा नफा मिळणार आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं आटापिटा करावा, पुन्हा भांडवल उभारणी करावी असं त्यात राम राहिलेलं नाही, हा एक मार्ग. दुसरा असा की ज्याच्यामध्ये सरकारनं
स्वतः पूर्ण बाहेर पडायची गरज नाही, पण स्वतःच्या कुवतीला हा न झेपणारा उद्योग आहे लक्षात घेऊन त्याला काहीतरी वेगळं वळण द्यावं, खाजगी उद्योगाला सांभाळून घ्यावं, स्वतःचं स्वतः करून घ्यावं. आता BSNL लोक बोलत आहेत, ज्या प्रकारचं तंत्रज्ञान 1994-95 साली हे आज जे आपण मोबाईल तंत्रज्ञान म्हणून वापरतो, त्या प्रकारच्या तंत्रज्ञानाची पताका जगभर फडकत असताना BSNL लँडलाईन्स चालवत होतो, ही त्याची चूक झाली. MTNLची चूक झाली. ही तंत्रज्ञानं BSNLला स्वतःला आत्मसात करणं शक्य होतं का? कदाचित होतं किंवा कदाचित नव्हतं, कारण ते तंत्रज्ञान ही गोष्ट BSNL सगळी स्वतःच्या स्वतः तयार करू शकते असं होत नाही, ही अतिशय चुकीची कल्पना आहे. आपली इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री बघा, सुरुवातीला TV काढायचे तर तुम्हाला जरा नव्या पिढीला आठवण नाही, मेट्रॉन, केल्ट्रॉन या नावानं ज्या सगळ्या कंपन्या होत्या, यांनी आज तेव्हा काढलेल्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची आणि आज असणाऱ्या TV जर तंत्रज्ञाची तुलना तुम्ही जर केली तर आपण किती मागं राहिलो, किती मागे पडलो, का मागं पडलो याची जर छाननी केली तर असं लक्षात येईल की तंत्रज्ञान नावाची गोष्ट असते ती इतकी वेगळ्या झपाट्याची असते की भल्या भल्यांना लक्षात येणार नाही अशा रीतीनं त्यांची पायाखालची जमीन सरकते. असं अनेक उद्योगांचं सरकारचं देखील होतं. आता त्याला ते केव्हा रोखता आलं असतं, मग त्यांनी यावेळेला घेतला तो कोणाला तरी लाभकारक निर्णय होता, ह्या सगळ्या नंतरच्या शिळोप्याच्या गप्प्या असतात. प्रत्यक्षात काय करायचं याचा एक प्रकारचा आराखडा कृष्णमूर्ती समितीने दिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्हॅल्युएशन मेथड्स पण दिले होते, त्यानुसार काही कंपन्यांचं खाजगीकरण देखील तसं झालं. महाराष्ट्रामध्ये घ्या, सिकॉम नावाची कंपनी जी होती, ती सिकॉम ही कंपनी जवळपास 93-94 सालीच त्याचं खाजगीकरण झालं आहे लोकांच्या लक्षातही येत नाही, कारण आता खाजगीकरण याचा एक तांत्रिक कायदेशीर पण अर्थ आहे. ज्या कंपनीमध्ये सरकारची 51% जास्त भागीदारी, म्हणजे ज्याला भाग भांडवल म्हणतो त्यातला वाटा नाही, ती कंपनी खाजगी असू शकते. 51% वरती गेला की ती सरकारी कंपनी असते, 617 कलमाखाली जी होते ती. आता ती 617 असण्याचा जर समजा तुम्ही त्याचा जर असलेला जो काही शिक्का आहे तो काढून टाकला आणि 2% कमी केलं आणि 49% झालं तर ती कंपनी खाजगी होते, ती सरकारी राहत नाही. आणि असं असं झाल्यामुळं काय होतं की सरकारची एरवी सरकारी मालकीची पूर्ण कंपनी म्हणून जे म्हणून काही नियंत्रणं येतात आणि जे काही बंधनं येतात आणि ती बंधनं बहुंशी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकदृष्ट्या मारक असतात, त्या कचाट्यातून सुटता येतं, म्हणून अशा प्रकारचे शेअर्स हे कमी केले जातात. आता मारुती उद्योगातून तर सरकार टप्प्याटप्प्यानं बाहेर पडत गेलं. पहिल्यांदा 49%, म्हणजे आधी 49-51 सरकार, 51 सुजुकी 49 होतो, मग ते प्रमाण उलटं झालं, करत 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 ते 26% आलं. आता तर ती सुजुकी कंपनीच आहे, मारुती चालली आहे ना, चांगलीच चालू आहे ना, जशी मारुती गाडी तेव्हा चालत होती तशीच आत्ता पण चालते. पण त्यांना जे अनेक पुढे मध्यंतरी जे काही स्थित्यंतर करायला लागेल, बदल करायला लागले, वेगवेगळी मॉडेल्स आणायला लागली, हे करणं हे जर सरकारी खाक्यानं शक्य नसेल तर सरकारनं तिथं सरकारी कंपनी म्हणून आग्रह धरू नये, गुंतवणूक जरूर ठेवावी पण ती सरकारी नियमाप्रमाणे सरकारी चौकटीतच चालली पाहिजे असा आग्रह धरू नये, कारण तसा धरला नाही तर तुम्हाला जो मिळणारा लाभ आहे, जो परतावा आहे, तो तुमची स्वतःची ज्याला स्मितनं नैसर्गिक निसर्गदत्त कार्य म्हटली की ती कार्य करण्याच्या दृष्टीनं तो परतावा महत्त्वाचा आहे. कारण आज होतं असं की महसुली तूट भरण्यासाठी म्हणून सरकार जी कर्ज उचलतं त्याच्यामुळे बँका जेवढी कर्ज निर्मिती करू शकतात त्याला फार मोठा वाटा सरकार उचलतं, तितक्या प्रमाणात खाजगी क्षेत्राला हा कर्जाचा वाटा मिळू शकत नाही. कर्जाचा फक्त आकारमान कमी होतं असं नाही, तर आकारमान कमी झाल्यामुळे तेवढ्याच उपलब्धतेसाठी जास्त लोकांमध्ये स्पर्धा होऊन व्याजदर वाढतो. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आजच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेला मुख्यतः जबाबदार आहे. आणि ही परिस्थिती 14 साली तयार झाली असं नाही, किंवा ही परिस्थिती 2001 सुरू झाली अशी नाही, ही घडत 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 आलेली आहे. पण 2011 नंतर आलेली परिस्थिती अशी आहे की बँका या मोठ्या प्रमाणात बुडीत कर्जात बुडलेल्या आहेत, खाजगी पण सार्वजनिक पण. आपल्याला एक सारी गोष्ट लक्षात येत नाही लोकांच्या बऱ्याचदा, या ज्या सर्व सार्वजनिक बँका आहेत या सार्वजनिक आहेत म्हणजे सरकारी मालकीच्या आहेत, त्या पण बुडीत आहेत.
म्हणजे आता कर्ज काढायचं तर त्यांच्याचकडून आणि मग त्या द्यायचं कोणाला ते कर्ज, गुंतवणूक कशात करायची तर त्याच बँकातली, अशी भलती आपत्ती आता आपल्याकडे आलेली आहे. कारण आता जर समजा ह्या बँका बुडीत अवस्थेला पोचल्या आहेत आणि त्यांना जर वाचवायचं, ज्याला एका ठराविक इतक्या बुडीत कर्जाच्या प्रमाणात तुमचं स्वतःचं जोखीम पत्करणारं भांडवल पाहिजे अशी जर अट असेल, तर ते भांडवल सरकारनं कुठं आणायचं? सरकारकडे अशा प्रकारचं भांडवल भरता यावं, उभं करता यावं अशी कुठली कुठले स्रोत आहेत? कारण ते स्रोत आपण ऑलरेडी घालवून बसलो आहोत. त्यामुळं पेच असा झाला आहे की ज्याच्यासाठी म्हणून सरकार एरवी कर्ज ज्याच्या आधारावर उभं करत होतो तो व्यवसायच आता आपण बुडीत काढल्यासारखा झाला आहे. त्यामुळे बुडणारा, वाचवणारा आणि बुडवणारा अशा तिन्ही बाबतीमध्ये सरकारच पुढे पुढ्यात आलेलं आहे. म्हणून निर्गुंतवणुकीचा प्रश्न हा अधिक जास्त तीव्र झालेला आहे. कारण सरकारकडे स्वतःला अशा प्रकारची भांडवल गुंतवण्याची क्षमता ही फार कमी आहे. आणि या प्रकारचं निर्गुंतवणुकीकरण, सरकारनं अगोदर उद्योग काढला पण त्यातून सरकार नंतर बाहेर पडलं, हे काही फक्त केंद्र सरकारनं केलं असं नाही, अनेक राज्य सरकारनं केलं आहे. फार काय, पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसू जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील काही कंपन्यांचं खाजगीकरण केलं, केरळमध्ये सुद्धा केलं आहे. त्यामुळे खाजगीकरण ही काहीतरी भयंकर आपत्ती आहे आणि ती या मोदी सरकारमुळे काहीतरी नव्यानं आली आहे या कल्पनेला काही अर्थ नाही आहे. ही फार जुनी समस्या आहे आणि याचे हे जे पैलू आहेत हे पैलू लक्षात घेतले नाहीत की सरकारनं कोणत्या व्यवसायात राहावं, का राहावं, किती प्रमाणात राहावं, किती गुंतवणूक पडून राहावी त्याची, किंवा किती गुंतवणूक ही जास्त लाभकारक व्हावी, ह्याचा जो काही ताळेबंद मांडायला पाहिजे, याचा हिशोब करायला पाहिजे, याच्यासाठी तर ती कृष्णबुद्धी समिती होती. अशी समिती आता पुन्हा एकदा करण्याची गरज आली आहे. कारण आणि त्याच्यामध्ये बँका हाच एक उद्योग जो सरकारी मालकीचा आहे मुख्यतः, जवळपास 67%च्या आसपास आपण एकूण जे कर्ज देतो आणि डिपॉझिट्स घेतो, ठेवी घेतो, त्याच्यामध्ये सरकारी मालकीच्या बँकांकडे आहेत. पण हा व्यवसाय देखील आज तोट्यात आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आताचा जो पेच आहे तो पेच अधिक गंभीर झाला आहे. आणि 2010 पासून म्हणजे 2008च्या जो काही जागतिक वित्तीय जो काही संकट होतं त्याच्यातून बाहेर पडता पडता आपण जो खर्च वाढवला त्याच्यातून इतक्या मोठ्या प्रकारच्या मंदीमध्ये आपण सापडलो आहे की ती मंदी ही इतकी सहजी हटणारी मंदी नाही. त्यामुळे निर्गुंतवणुकीचा विचार करणं याला अनेक पैलू आहेत, तांत्रिक पैलू आहेत. आता उदाहरणार्थ रेल्वे सर्व गोष्टी स्वतःच्या स्वतः करतं, एकेकाळी तसं करायची गरज होती. रेल्वेचं स्वतःचं रोजच्या कामासाठी म्हणून असणारं फार मोठं इलॅबोरेट कोड असतं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोड असतं की गाडी आली तर ते कुठं थांबावं, हॉर्न कसा वाजवावा, कुठला हॉर्न दिला म्हणजे काय, इथपासून सगळं काही रेल्वेचं कोड असतं. उत्तम व्यवस्था आहे रेल्वे म्हणून. पण ही व्यवस्था कॅन्टीन चालवण्यासाठी गरज नसते. कॅन्टीन चालवायची गोष्ट ही वेगळी गोष्ट आहे आणि रेल्वे चालवणे ही वेगळी गोष्ट आहे. आता त्याच्यातल्या काही सेवा, त्यातले काही पैलू हे रेल्वेनं स्वतःच चालवायला पाहिजे असं नाही. रेल्वेनं कॉन्ट्रॅक्टवरती चालवायला देऊ शकतात, त्या पूर्णतः खाजगीरित्या खंडानं दिल्यासारखं देऊ शकतात. याचे पर्याय अनेक असतात. त्यामुळं हा प्रश्न काहीतरी खाजगी पाहिजे का सार्वजनिक, म्हणजे ते अगदी बालिश आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, असा हा प्रश्न नाही आहे. याचे जे तांत्रिक पैलू आहेत, विशेष करून व्यावसायिक पैलू आहेत, हे व्यावसायिक पैलू लक्षात घेऊन त्या त्या सरकारने ठरवायचं की आपण जी काही आपल्याकडची झालेली पुंजी आहे, जी काही गुंतवणूक आहे, यातली कोणती गुंतवणूक ही जास्त झपाट्यानं अर्थव्यवस्थेला गती देते, कोणती आपल्या स्वतःला वित्तीय गती देते. उदाहरणार्थ आपण धरणं बांधून ठेवली आहेत, कॅनॉल काढलेले नाहीत. आता ही धरणाचा जो खर्च आहे, आता जवळपास महाराष्ट्रातील अनेक धरणं अशी आहेत की जी म्हणायला पाणी साठा या अर्थानं जर बघायला तर 20 वर्ष बांधून झाली आहेत, पाणी कुठं पोचलं आहे? पाणी जर पोचलं नाही आहे तर त्या पोचलेल्या पाण्यातून जी काही शेती उद्योगाची भरभराट होईल आणि मग त्याच्यातून धरणाचा खर्च निघेल वगैरे, हे सर्व गणित आहे. गणित फार कोसळतं, उंफसतो त्याचं. तर आता त्याच्यासाठी जर मार्ग शोधायचा आहे तर आता तो मार्ग काय आहे? सरकारनं कालवे काढावेत का? आत्तापर्यंत तसंच समजत होतो. आता आपण असं म्हणतो की पाणी आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी त्याच्यातला काही भांडवली खर्च उचलावा आणि तो पाणी कसं वापरावं तर ते मोजून विकत घ्यावं आणि मोजून वापरावं. ही पद्धती आता जगभर मान्य आहे. आपण पण ती मान्य केली आहे. आत्ता 2014 वगैरे मान्य केलेली नाही. 99 सालापासून वॉटर युजर असोसिएशन नावाची जी काही धोरण पद्धती प्रस्तावित झाली त्याच्यामध्ये असंच अभिप्रेत आहे. याच पद्धतीनं केरळ, वेस्ट बेंगॉलमधली डावी सरकारं देखील यायला तयार आहेत. पण फक्त बाहेर बोलताना खाजगी विरुद्ध सरकारी नावाचं जे खोटं गलगीतोराभूत आहे हे सोडून जर माणसांनी याचा
व्यावसायिक आणि व्यावहारिक सरकारच्या बाजूने देखील त्याची महसुली आणि भांडवली बाजू लक्षात घेऊन विचार केला तर या निर्गुंतवणुकीला एवढं काही घाबरायचं काही कारण नाही आहे आणि निर्गुंतवणूक जशी होते तशी गुंतवणूक पण होते हे लोकांच्या लक्षात येत नाही एवढाच त्यातला मुद्दा आहे. पण तुम्ही इतक्या सविस्तरपट उलगडलात असं असताना सुद्धा कदाचित लोकांना माहीत नसेल किंवा कदाचित नोशन्स असतील असं एक म्हणलं जातं की हा जो महसुली तुटीचा भाग आहे याच्यामुळं की सरकारकडे पैसे नाहीत म्हणून सरकार जुनं चांगलं म्हणजे घरातलं सोनं विकून जसं घर चालवणं असं आपण म्हणतो तसं सगळी जमापुंजी विकून सरकार चालवते म्हणजे विकून खाते आणि जगते असा जो आरोप होतो ह्याच्याकडं कसं अँगलनं बघता. पहिली गोष्ट अशी की सोनं आणि चांदी या दोन गोष्टी चांदीबद्दल कमी पण सोन्याबद्दल असं असतं की ते घरातलं घरात ठेवलं तर कुठली ना कुठली तरी एक वेळ अशी असते की त्याची किंमत त्याची पुरेशी वाढते आणि ते विकायला संधी असते कारण ते विकत घ्यायला कोणतरी नेहमी ग्राहक उपलब्ध असतो. तसं हे सोनं आहे का याचा आधी विचार करा. अलाइड मशिनरी कॉर्पोरेशन सारखी कंपनी ही जर समजा मी 20 वर्षांनी विकायचं म्हटलं तर ती कंपनी घ्यायला अगदी रांग लागली असेल जगातल्या लोकांची अशी असं सोनं आहे का ते. त्यामुळे हे सोनं आहे बिना ही सर्व भावनिक भावडट भाषा आहे या भाषेला काही मतलब नाही. सोनं जर असती तर त्या सोन्याचा आत्तापर्यंत काही ना काहीतरी परतावा मिळाला असता. तो परतावा न मिळणाऱ्या कंपन्यांची यादी एवढी मोठी होती म्हणून तर ती यादी करावी लागली की हे विकलेले बरे हे केवळ आपण सुरू केलेत म्हणून धाटणं चालवायला पाहिजे असे कारखाने नाहीत. त्यामुळे हे सोनं आहे ही कल्पना आधी सोडून द्या. जे सोनं आहे ते कसं अक्कल हुशारीनं जास्त ॲक्टिवेट करायचं ते जास्त कार्यान्वित करायचं की ज्याच्यामुळे सरकारला मिळणारा महसूल किंवा त्याची भांडवल खर्च करण्याची क्षमता वाढेल असा विचार करणंही जास्त शहाणपणाचा. ते मुळात सोनं आहे ही कल्पना सोडून द्या. सगळं सोनं नाही अगोदर मातीच होऊन गेलेलं सोनं आहे त्यामुळे ते सोनं आहे ही आपली श्रद्धा आहे ती वस्तुस्थिती नाही. पण मग LIC सारखी जी संस्था ज्याच्याविषयी चर्चा होते की जी खूप मोठी आहे खूप प्रॉफिटमध्ये आहे सगळं छान चालू आहे त्याच्यातनं पण स्टेक काढून घेणं हे असंच योग्य वेळी सोनं विकण्याचा प्रकार आहे का. अर्थात म्हणजे LIC खाजगीकरण खाजगीकरण आता मोदी सरकारच्या खाजगीकरणाबद्दल लोक बोलत आहेत. 2004 ते 2014 या 10 वर्षामध्ये खाजगीकरण होत नव्हतं असं म्हणणं आहे. एकदा तुम्ही बजेट रिपोर्ट्स काढून बघा दरवर्षीच्या डायव्हेस्टमेंट फिगर्स मनमोहन सिंग सरकारच्या काळामधल्या ज्या आहेत त्या कुठनं आले काय करून आले तर ते भांडवली भाग भांडवल विकूनच आलेले आहेत. आता ती त्यांची भाग भांडवल विकण्याची पद्धत जी होती ही सर्वोत्कृष्ट पद्धत होती का तर ती नव्हती. ओके हे दिसून येत आहे की या पद्धतीनं खाजगीकरण केलं तर तुमची ती नड भागते त्यावेळेला वाटणारी उद्योगाचं असं रूपांतरण होतं का की ज्याच्यामुळे तो आज चालतो त्याच्यापेक्षा जास्त लाभकारकरित्या जास्त किफायतशीरपणानं तो उद्योग चालू झाला असं जर डायव्हेस्टमेंट जेव्हा होईल तर ती डायव्हेस्टमेंट ह्या जेव्हा गरज पडेल तेवढे आपले शेअर म्हणजे खाजगी लोक कसे मी L&T घेऊन ठेवलंय मुलीच्या लग्नासाठी घेऊन ठेवलंय असं विकणं जे आहे हे पण निर्गुंतवणुकीकरणामध्येच मोडतं असं जास्त झालंय हे दुर्दैवाची गोष्ट आहे. विकायचं ते काय विकायचं किती किमतीनं विकायचं किती प्रमाणात विकायचं कोणत्या प्रकारच्या अपेक्षेनं विकायचं याची काही स्कीम नाही. जेवढी विकणं शक्य आहे तेवढं विकून विकून आपण संसार भागवायचा याला निर्गुंतवणूक धोरण म्हणत नाहीत किंबहुना अशा प्रकारचं धोरण नाही ही टीका असली पाहिजे. हे सरकार कुठलंही सरकार काही ठराविक उद्योग समूहांच्या भल्यासाठी हे सगळं करत आहे आणि त्यांनाच सगळा देश चालवायला देते जणू काही XYZ दोन कंपन्यांना हा देश चालवायला दिला आहे आणि म्हणून हे सगळं चालू आहे मुद्दामून सरकारी कंपन्या बाद केल्या जातात ह्याच्याबद्दल तुम्हाला काय नाही. पूर्वी काय होतं असे 10 कंपन्यांची नावं घ्यायची लोक हल्ली 2 घेतात म्हणजे ते अध्यक्षांनुसार दोन्ही आहेत म्हणून ते एला अडकले तसं आपण समजू पण पूर्वी असं बिर्ला टाटा सिंगारिया यांच्या नावानं असंच बोललं जायचं. ही बोलायची एक डावी पद्धत आहे डाव्या विचारसरणीची आणि त्यांनाच घेतात याचं कारण दुसरे कुठले जर समजा येत नसतील तर दुसरे येतील अशी काहीतरी तजवीज करावी त्याच्याबद्दल तर मेकॅनिझम सुचवावा त्याची ट्रान्सफरन्सी सुचवावी. खरं तर असं झालं आहे जेव्हा VSNL विकली गेली त्यावेळेला ती अंबानींना मिळाली असं जवळपास लोक गृहित धरत होते पण ऐन वेळेला जेव्हा बिडिंग झालं त्यावेळेला ती टाटांना मिळाली टाटांना मिळाली पण टाटांना ती सर्वात चांगली चालवत आली का तर नाही चालवत आली आणि त्यावेळेला यशस्वी ठरलेल्या टाटांपेक्षा नंतर स्वतःच्या गुंतवणुकीनं रिलायन्सनं जास्त चांगलं काम केलं त्याच्यामध्ये. त्यामुळे हा व्यवसायामध्ये यश मिळणं न मिळणं हा जो काही जोखमीचा भाग आहे हा सरकारनं कोणाच्या थोडक्यात कोणाच्या जोड्यानं हे विंचू मारायचे हे सरकारनं स्वतःच्या अक्कलुशीनं ठरवायचं असतं. त्यात सरकार दरवेळेला यशस्वी होईल असंही नसतं.
आणि दुसरा त्याच्यातला भाग असा आहे की फक्त देशातले उद्योग देशातल्याच लोकांना विकावं असं कोणी सांगितलं? कशासाठी विकावं, कशासाठी करायचं असं? म्हणजे कित्येक परदेशी कंपन्या अशा आहेत की ज्यांना आपण एकेकाळी घालवून दिलं, आता परत आणल्या, आणि त्या म्हणजे दाव्यांच्या भाषेत बोलायचं तर त्या काही फार मोठ्या आवश्यक वस्तू सेवांमधल्या कंपन्या नव्हत्या. उदाहरणार्थ पेप्सी, आता पेप्सी कोला ही काय कोका कोला काढून बाहेर पाठवलं होतं, ते आत आले, पेप्सी पण आत आले. आणि पेप्सीनं तेव्हा असं दाखवलं की आम्ही ॲग्रिकल्चरल कमॉडिटीजसाठी प्रमोशन करू, एक्सपोर्ट करू, काही प्रमाणात त्यांनी केलं. आज लोक जी सगळी पोरं चिप्स खाताना दिसतात ग्रामीण भागातली वगैरे सुद्धा, त्याचा जो बटाटा आहे तो आपल्या आंबेगावमध्ये पिकतो. आता हे तंत्रज्ञान हे भारतामध्ये वेफर्स बनवणारे लोक देत होते का? देत नव्हते. त्याचं स्थित्यंतर झालं की नाही? झालं. परदेशी माणूस आहे, गुंतवणूकदार, म्हणून तो नेहमी ईस्ट इंडिया कंपनीसारखा लुबाडणारा आणि भारतावरती राज्य करायला आलेल्या क्षमतेचा आहे. आणि जणू काही भारतावरती राज्य करणं फार मोठा किफायतशीर व्यवसाय आहे असं लोकांना भासवणं हे फक्त आपण स्वतःची आरती वाढवून घेण्याचा प्रकार आहे. असं काही नाही. म्हणजे परकीय लोकांनी इथं येऊन धंदा कसा करावा याच्याबद्दल पुरेसं नियमनात्मक निर्बंधात्मक जी काही चौकट उपलब्ध आहे ती चौकट पुरेशी आहे. उलटी आहे, लोकांना इथं आल्यानंतर देखील नीट धंदा करू देत नाही म्हणून अनेकदा लोक इथं येत नाहीत. आणि हे भारत हे त्या दृष्टीनं गुंतवणुकीचं फार मोठं आकर्षण पण ठरवलं जात नाही याचं मुख्य कारण हेच आहे. चीनने जी सर्व भरारी घेतली वगैरे जे लोक सांगतात, हा चीन स्वतःला कम्युनिस्ट म्हणवतो आणि या चीनची सगळी जी काही भरभराट आहे ती फार मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेल्या गुंतवणुकीमुळे झालेली आहे. ती देखील चीनच्या काही सागरी भागांमध्ये म्हणजे किनारपट्टीच्या भागांमध्ये झालेली आहे. आणि ती गुंतवणूक जर त्यांनी पत्करली नसती तर ते तंत्रज्ञान आलं नसतं, ते गुंतवणूक आली नसती, तो रोजगार आला नसता आणि ती निर्यात आली नसती. हेच सर्व जे काही तर्कशास्त्र आहे हे तर्कशास्त्र जेव्हा आपण भारतात वापरायचा प्रयत्न केला. आणि आता मी मुद्दामून आवर्जून सांगतो की आता याच्याशिवाय खरं तर फार मोठा गत्यंतर नाही, कारण त्याशिवाय आपल्याकडे कोण गुंतवणूक करणार? हा हताशपणा आल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य नावाच्या CPM मुख्यमंत्र्यांनी दोन मोठे प्रकल्प हे बंगालमध्ये आणायचा प्रयत्न केला, आणि नंदीग्राम आणि सिंगोर. पण त्याला म्हणतात ना, पेरावे तैसे उगवते, बोलले ते माघारी येते, ते बोलले ते माघारी आलं ते ममता बॅनर्जीच्या रूपामध्ये. त्यामुळे CPM सत्ताही गेली, उद्योगही गेले, आणि आज मितीला देखील ममता बॅनर्जी दरवर्षी जाऊन बाहेर आपल्या बंगालची कलकत्त्याची एवढी मोठी जाहिरात करतात, प्रत्यक्षात ती गुंतवणूक येताना दिसत नाही. कशासाठी जातात मग हे? एरवी खुद्द ज्योती बसू जायचे, 86 ज्योती बसू गेले आणि त्यांचे अमेरिकेतले अन्य भागामधले गुंतवणूकदार आपल्याकडे यावं याच्यासाठी वेस्ट बेंगॉल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुखंड म्हणून कोण जायचे? तर आपले लोकसभेचे नंतर अध्यक्ष झालेले सोमनाथ चटर्जी जायचे. याच्यामध्ये डावे लोक दुतोंडी भूमिका घेतात, बाहेर एक बोलतात, ठरावामध्ये दुसरं लिहितात, राज्य सरकारामध्ये असताना तिसरं करतात. त्यामुळे या सगळ्या ज्या डाव्या काही काही भोंगळ, काही काही भोळसर आणि काही काही भोंदू कल्पना ज्या आहेत त्या शब्दांच्या जंजाळात पडू नये. व्यवहार खरंच काय चाललाय, कशासाठी चाललाय, कोण करतंय हे बघणं जास्त चांगलं.